रोजचाच स्वयंपाक काय बनवायचं केवढा मोठा प्रश्न आहे बरं कधी कधी घरात भाजी पण नसते आणि पिठलंही करायचा कंटाळा येतो पिठलं खायचा कंटाळा येतो तर मग ही असं करून बघा बरं तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हे करायला फक्त दहा मिनिटं लागतात बरं याचं नाव काय मलाही माहिती नाही याला आपण इझी प्रकारे बनवलेली की सब्जी म्हणू शकतो नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे चला मग रेसिपी बघायच्या आधी पटकन सबस्क्राईब करा बरं शेअर करा लाईक करा आणि कमेंट पण करा एक वाटी बेसनामध्ये अर्धा चमचा हिंग घाला एक चमचा हळद घाला दोन छोटे चमचे जिरे घाला दोन छोटे चमचे कांदा लसूण मसाला घाला दोन छोटे चमचे धणेपूड घाला दोन छोटे चमचे तिखट घाला आणि तीन चमचे दही घाला हा पोह्याचा चमचा वापरलाय आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी जरा बेताबेतानी घाला कारण आपल्याला याची कन्सिस्टन्सी आपल्याला जरा मध्यम करायची आहे मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये या बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे यात एक चमचा मीठ घाला तर आता हे दिसतंय ना असं छान इझिली पडेल एवढं घट्ट आपल्याला ते करायचंय आता एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घाला तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घाला दोन चमचे जिरे घाला एक अर्धा चमचा हिंग घाला एक चमचा हळद घाला दोन लाल मिरच्या घाला दोन मधून चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला सात आठ कडीपत्त्याची पानं घाला अर्धा चमचा जिरेपूड घाला एक चमचा कांदा लसूण मसाला घाला एक चमचा धणेपूड घाला दोन चमचे तिखट घाला आणि मस्त ठेचून घेतलेला सात आठ पाकळ्या लसूण घालायचा आणि हे सगळं फ्राय करून घ्यायचं मसाले फ्राय झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी घालायचंय आणि रश्शापुरतं मीठ घालायचंय आता ह्या पाण्याला आपल्याला खळखळून छान उकळी येऊ द्यायची आहे आणि हे उकळलं की ह्याच्यामध्ये आपल्याला चमच्यानी आपण तयार केलेलं बॅटर असं रॅन्डमली घालायचं आहे आपण भजी घालतो तसंच हे बॅटर या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे घालताना गॅस मिडियम ठेवा म्हणजे ते विरघळून जाणार नाही आणि हे छान तीन ते चार मिनटं झाकून शिजवायचं शिजून झालं की आपले मस्त ही इझी प्रकारे बनवलेली की सब्जी तयार आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि एक चमचाभर साजूक तूप घाला तुपाने याला खूप छान टेस्ट येते नक्की घाला हे सगळं मिक्स करून घ्या आणि याला परत दोन ते तीन मिनिट उकळून घ्या आता उकळून झालं की आपली ही छान भाजी तयार आहे मला स्वतःला भात खूप आवडतो म्हणून मी ही रसरशीत भाजी भाताबरोबर एन्जॉय करणार आहे पण ही गरम भाकरी आणि गरम पोळीबरोबर खूप छान लागते जरूर करून बघा पिठल्याच्या ऐवजी जरा वेगळा ऑप्शन छान वाटतो नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जरूर कळवा थँक्यू